पलूस शहर पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा लाभलेले सांगली जिल्ह्यातील एक शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक व औद्योगिक ओळख व परंपरा असणारे जवळच्याच कृष्णा नदीचे वरदान लाभलेले हे शहर उद्योग महर्षी लक्ष्मणराव किर्लोस्कर यांची ही कर्मभूमी ग्रामदैवत समर्थ श्री धोंडेराज महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी याच भूमीत शैक्षणिक कार्यात आपला ठसा उमटवणारी पलूस परिसरातील लाखो विद्यार्थ्यांच्या मधील ज्ञानाचा अंधकार दूर करणारी पलूस शिक्षण प्रसारक मंडळ ही एक मातृसंस्था. या संस्थेची स्थापना 1958 सालची. आज या संस्थेचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. 25 एकराचा भव्य व निसर्गरम्य परिसर लाभलेल्या या संस्थेच्या विविध शाखेत आजपर्यंत लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन आज स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि सद्यस्थितीत हजारो विद्यार्थी या संस्थेत केजी पासून पीजी पर्यंत शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या विस्तारित विविध शाखा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रम लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर लक्ष्मणराव किर्लोस्कर ज्युनियर कॉलेज व द्विलक्षी विभाग इंग्लिश मीडियम स्कूल बाल विकास व बाल संस्कार मंदिर संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांच्यासाठी चिल्ड्रन पार्क जिम व प्रशस्त इंडोर गेम हॉल डीवाय पाटील अकॅडमी लेडीज हॉस्टेल भव्य स्टेडियम. संस्थेचे हे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज आणि या विद्यामंदिरातील प्रशस्त झेंडा मैदानावर दिवसाची सुरुवात करणारी मनप्रसन्न करणारी व उत्साहवर्धक सुरुवात करणारी ही सकाळची प्रार्थना. Thank you.
4 5 6 7 8 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5 6 7 8 3 4 5
या प्रशालेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. प्रशालेतील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळातून चमकले आहेत. प्रशालेत जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र या विषयाच्या स्वतंत्र प्रयोगशाळा आहेत. प्रशालेतील विद्यार्थ्यांच्यासाठी आज झाडाझुडपांनी बहरलेला निसर्गरम्य परिसर इथे पाहावयास मिळतो. हा HSC वोकेशनल विभाग 11वी 12वी विद्यार्थ्यांच्यासाठी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बँकिंग, फायनान्स सर्व्हिसेस, इन्शुरन्स, हॉर्टिकल्चर, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी, अकाउंटिंग आणि ऑफिस मॅनेजमेंट इत्यादी अभ्यासक्रम इथे शिकवले जातात. भरताना तळाशी अगोदर खडे टाकायचे, त्याच्यानंतर खाली वाळू टाकायची, पालापाचोळं टाकायची, पैताळा माती टाकायची. फॉर्मच्या संदर्भात सगळ्यांनी लक्ष द्या, फॉर्म हा अतिशय महत्त्वाचा. या प्रकारचे शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी आजपर्यंत नोकरीच्या पाठीमागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे आणि ते आपल्या जीवनात यशस्वी झाले आहे. हा आहे इंग्लिश मीडियम स्कूल विभाग.
इथेही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले जातात. सर्व क्लासरूम डिजिटल व अत्याधुनिक आहेत. हा आहे बालविकास व बालसंस्कार मंदिर विभाग. येथे लहान गट ते चौथी पर्यंतचे मराठी माध्यमातील गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. ही आहे संस्थेची डान्स अकॅडमी. येथे विद्यार्थ्यांच्या कलेला वाव दिला जातो. हे आहे संस्थेचे कलादालन. इथे विद्यार्थ्यांच्या गायन कलेला वाव दिला जातो. अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी गायन स्पर्धातून आजपर्यंत आपले नाव कमवले आहे. हे आहे संस्थेचे जिम्नॅसियम व इंडोर गेम हॉल. इथे व्यायामाला वाव दिला जातो. इथे सतत विद्यार्थी व्यायाम करीत असतात. यामुळे अभ्यासाबरोबर त्यांचे आरोग्यही उत्तम राहते. संस्थेने 1992 साली कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केले. इथे पदवी आणि पदव्युत्तर पातळीवरचे शिक्षण दिले जाते. BA, BCOM, BSc, MA इंग्रजी आणि अर्थशास्त्र. त्याचबरोबर व्यावसायिक अभ्यासक्रमात BBA, BCA, BCS, BSc कॉम्प्युटर सायन्स, PGDCA, MSc कॉम्प्युटर सायन्स इत्यादी विषय इथे शिकवले जातात. Thank you.
इथेही गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवले जातात. स्वयं वीज निर्मितीचा ध्यास मनाशी बाळगून संस्थेने नुकताच सौर विद्युत प्रकल्प उभा केला आहे. तसेच औषधी वनस्पतींचे महत्व विद्यार्थ्यांना पटावे म्हणून संस्थेने हर्बल गार्डन ही तयार केली आहे. अशी ही पलूस शिक्षण प्रसारक मंडळ महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था. गुणवत्तापूर्ण शिक्षण. विद्यार्थी घडविण्याचा ध्यास. शिक्षकांची शिस्त. संस्था पदाधिकाऱ्यांचा समन्वय. यामुळे या संस्थेची विकासात्मक वाटचाल आजही सुरू आहे.